मी माझ्या पुतणीसाठी इथे आलोय साक्षीसाठी. मॅडम तिच्या जीवाला धोका आहे. ही साक्षी विक्रमदादा गेल्यानंतर सुलेखाच त्या घरची सर्वे सर्वा झाली. कोण आहेस तू? आत कशी आलीस तू? कसबेकरांचं घर बंद होतं म्हणून आले इथे विचारायला. हे कसबेकर म्हणजे रामनगरचे रिटायर्ड वकील का? हो. सुलेखाच्या घराजवळच त्यांचं घर आहे. म्हणजे मॅडम मनाली त्यांच्याच घरी गेली. साची प्लीज प्लीज प्लीज. कोण आहेस तू? मी तुला मदत करायला आलोय. साची साची पळी तू साची तू पळी तू मी आहे इकडे. खूप लागलं नाहीये ना त्याला. ठीक आहे तुम्ही त्याला घेऊन घरी या, लवकर घरी या. काय झालं मॅडम? मनाली सेफ आहे पण सिद्धवर कोणीतरी हल्ला केला होता. तो अजूनही पूर्णपणे शुद्धीवर आलेला नाहीये. मॅडम तुमची माणसं आता एकत्र आहेत, आम्ही जाऊ शकतो का? सिद्धवर कोणी हल्ला केला होता हे कळेपर्यंत तुमच्यावरही संशय राहणारच. आम्ही तुमच्याकडे मदतीसाठी आलोय आणि तुम्ही आमच्यावर संशय घेताय? जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत सगळ्यांवरच संशय घेते मी. माझा व्यवसायच तसा. आणि कधी कधी गुन्हेगार स्वतः केस घेऊन येतात आणि दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. अशा अनेक केसेस पाहिल्यात मी. एक मिनिट. हा बोल. सिद्ध आला शुद्धीवर? हो. बर काय झालं मॅडम? सिद्धला साक्षी भेटले होते. काय? हो हल्ला खर तर साक्षीवर झाला होता पण तिला वाचवताना सिद्धला लागला. मात्र साक्षी कुठे आहे? माहित नाही. म्हणजे त्या हल्लेखोरांना पाहून साक्षी तिथून पळून गेली. माझे इतर सहकारी तिला शोधतात. तिच्याविषयी काहीही माहिती मिळाली की मी लगेच कळवेन तुम्हाला. तुम्ही जाऊ शकता आता. आपण तुम्हा दोघांचेही फोटो आय डी हवेत मला. आणि असेल तर साक्षीचं सुद्धा. ठीक आहे. हा बंडू ऐक, अश्विन आणि कार्तिकी आत्ताच घरी गेले. त्यांच्यावर पाळत ठेव. जर पकडला गेलास तर फोटो आय डी घ्यायला आल्यास असं सांग. साचीवर हल्ला सुलेखाच्या माणसांनी केला असेल की आणखी कोणी? खूप दुखतंय का रे? गुजगुले होतात. खरंच? आता लागल्यानंतर दुखणार नाही का? गुजगुले होणार. आणि तू गेली होतीस कुठे गं? हा तिकडून निघाल्यानंतर इथे नाही येता आलं तुला. अरे मी तरी काय करू? त्या सुलेखाला मी सांगितलं की मी सिनेमा पाहायला निघाल आणि तिचा तो माणूस भैरव माझा पाठलाग करायला लागला. मग मला तिथे जवळच्याच थिएटर मध्ये जावं लागलं. इंटरव्हल नंतर मी बाहेर निघून आले. मनाली ते सगळं ठीक पण इथं एक मेसेज तरी करायचा होतास. मॅडम थिएटर मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम. ओ तुमच्यामुळे शेडरावचं तोडचं पाणी पळालेलं. नाही म्हणजे तू जर भेटली नसतीस ना तर तुला घेतल्याशिवाय आलोच नसतो आम्ही. आणि आता आले बाईसाहेब आणि अवॉर्ड मिळाला आम्हाला. पण शिडराव त्यामुळे तुम्हाला साची दिसली ना? अरे पण ती सापडली नाही अजून. त्याचं काय? त्या माणसाने साचीला मारलं असेल तर? नाही म्हणाले. साचीला मारणं हा त्यांचा उद्देश नाहीये. मला असं वाटतं त्यांना साचीकडून काहीतरी हवंय. समीर आणि राकेश साचीला शोधतायत पण ती सापडेपर्यंत आपण स्वस्त नाही बसू शकत. कारण सुलेख आणि भैरव दोघेही डेंजरस आहेत. नाही मॅडम पण ज्या माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता तो नक्कीच भैरव नव्हता. हो पण त्यांची इतरही माणसं असू शकतात ना. मला तर ना त्या अश्विनरावचा पण डाऊट येतो. त्यांचे फोटो आय डी मिळाले आणि महेश त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेच. पण सुलेखाच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं असेल तर त्या घरात शिरायला हवं. कदाचित सुलेखाने आता साक्षीला त्या घरात ठेवलं असेल.
मी तर म्हणतो आपण सगळे मिळून त्या घरातच घुसू. नाही बंडू, ते इतकं सोपं नाहीये. अरे तिच्या घरात कोणी सहजासहजी शिरूच शकत नाही. मनाली, तू काय म्हणालीस? सुलेखाने तिच्या नर्सला कामावरून काढून टाक बरोबर, याचा अर्थ आता त्यांना नवीन नर्स हवीच असेल. हो म्हणजे मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचं? त्या अशा भयानक स्वभावाच्या सुलेखाच्या घरी जाणार आहेस तू नर्स म्हणून? ठीक आहे, तू ठरवलंच आहेस, परवानगी का मागतेस? पर तू जे काही ठरवलंयस ते सांगतेस मला. अभी तू परवानगी द्यावीस म्हणून सांगते का? आधी तर डायरेक्टली इन्फॉर्म करायचीस. आधीची गोष्ट वेगळी होती ना. का आता काय बदललंय? म्हणजे आताही माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम, तेवढीच काळजी आहे. अभी किती वेळा तीच तीच गोष्ट बदलून घेणार आहेस माझ्याकडून? ठीक आहे, नको सांगूस. अभी नको बोलूस. अभी प्लीज, जे ऐकायला मला इतके महिने गेले ते तू सारखं सारखं बोललीस तर काय बिघडणार आहे? अभी नको बोलूस. मी बोलते, माझही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. अभी आता कळलं मी तुला का सांगते? कळलं. म्हणूनच हो म्हणायला मन कचरतंय. त्या डिटेक्टिव्ह अस्मिताला मी जाऊ दे, पण माझ्या अस्मिताला कसं पाठवू त्या घरात? अभय, साचीला मदत करण्यासाठी मला तिथे जावंच लागेल ना. आणि तू नको काळजी करूस, मी माझी काळजी घेईन ना. आणि बघ, मला जर काही वाटलंच तर माझ्याकडे फोन आहे, मी तुला फोन करीन किंवा मेसेज करीन. ठीक आहे, पण एक अट आहे. आता रोज रात्री झोपायच्या आधी एक फोन करायचा, प्रॉमिस. प्रॉमिस बघ, रात्री 10 पर्यंत तुझा फोन नाही आला तर मी सरळ येईन आणि घरात घुसेन. अभी हो, मी येईन करीन कॉल. बर, आई दादांच काय, त्यांना काय सांगणार आहेस? आई दादा नाही, नको त्यांना नको सांगायला. आता अभी आत्ताच इतके प्रॉब्लेम्स मधनं बाहेर पडलोय आपण, ते परवानगी नाही देणार, आणखीन टेन्शन येईल त्यांना. नको नको, त्यांना नको सांगत. त्यांना सांगायलाच हवं, सांगावंच लागेल त्यांना. नाही नको अभी. असं नाही सांगितलं तरी चाल. असतेस का? असच आहे मी, म्हणूनच मला आवडतोस.
ठीक है, स्वतःला जप, कुठली रिस्क घेऊ नकोस, आणि काही वाटलं तर हाक मार, अशी तुझी हाक माझ्यापर्यंत पोचतेच. नक्की हाक मार. तुझ्या काळजीमुळे मला झोप नाही येणार. प्लीज आता असं बोलून तू मला दुबळं नको करू. जस्ट किडिंग. ओके जात. आणि आता डिटेक्टिव्ह मॅडमला बाहेर पाठवा आणि माझी अस्मिता माझ्या जवळ येऊ द्या. मी फक्त तुझी अस्मिता आहे. मॅडम फोन घ्या. जा. हा बोला डॉक्टर साहेब. हो अस्मिता बोलते. हा डॉक्टर पाठवताय ना मग दुसरी नर्स? नाही हो, आधीच्या त्या दोघी ना आगाऊ होत्या आणि तुम्हाला तर माहितीये की काम चुकारपणा मला अजिबात चालत नाही म्हणून म्हटलं. काय पाठवताय दुसरी नर्स? बर बर ठीक आहे. ओके बाय. थँक्यू. मॅडम काय म्हणाले डॉक्टर भाटिया? स्मिता नावाची नवीन नर्स पाठवत आहे. बर झालं आपलं काम कमी झालं. काय म्हणालीस चित्रा? काही नाही, ती म्हणत होती आता तुमचा त्रास कमी होईल. माझे कान शाबूत आहेत. माझ्या औषधांचा त्रास होतोय ना तुम्हाला? अरे माझ्या जीवावर खाताय ना, जरा तरी लज बाळगा ना. तसं नाही ताई, कसं आहे ना नर्सचं काम नर्सलाच जमेल ना. आमच्याकडनं उगीच काही कमी जास्ती झालं तर म्हणून. नव्या नर्स पासून सावध रहा. मी बाहेर जातोय, मला यायला उशीर होईल, लक्ष ठेवा तिच्यावर. मॅडम तिथे गेल्यात मला खूप टेन्शन आलंय रे. शिटराव खरं सांगायचं तर मला पण काळजी लागून राहिले. अरे असं काय करताय तुम्ही दोघं? मॅडम काही पहिल्यांदा गेल्यात का? नाही ना, आपल्या कामासाठी याच्याही आधी त्यांनी अनेकदा स्वतःची आयडेंटिटी बदलली आहे ना. मग आत्ता का पॅनिक होत आहे इतके? अगं आपलं काम आहे ते. तू असं बोलतोस कारण तू त्या बाईला सुलेखाला नाही पाहिलंस. खूप भयानक बाई आहे ती.
पुढच्या फोटोकडे काय बघतेस? या घराची मालकीण मी आहे आणि माझी सेवा करण्यासाठी तुला इथे बोलवलंय. हो नमस्कार सुलेखाताई. ताई म्हणायचं नाहीस मला, तू नोकर आहेस या घरची. तेव्हा मॅडम म्हणायचं. हो मॅडम, मला डॉक्टर भाटियांनी तुमच्या सगळ्या औषधांची लिस्ट दिली आहे, मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. नुसती औषधच नाही द्यायचीस, माझी सेवा पण करायची. पाय दाबून द्यायचे, डोकं चेपायचं, कळलं? हो मॅडम. चल मला जरा आराम करायचाय. या ना मॅडम. इथे काय करतेस? मॅडम गोळी घेऊन झोपल्यात. मग आता तुझा विचार काय? तू पण ताणून देणार? हा हे बघ, आम्ही तुला पूर्ण दिवसाचा पगार देतो, त्यामुळे काय वर कामात मदत करायची. हा ही घे, ही भाजी आहे ना, ही एवढी चिरून दे. आणि ही सुद्धा मालकीणच आहे, सुलेखा ताईची बहीण म्हणजे अर्धी मालकीणच. आणि मी तिचा नवरा म्हणजे पाहुण मालक. तुला आमची सुद्धा कामं करावी लागतील, समजलं? मी काय म्हणतो, तू हिला नुसती भाजी चिरायला काय सांगते, सगळा स्वयंपाकच करू दे ना. आता नाहीतरी सुलेखा ताई 2-3 तास तरी झोपेतून उठणार नाही. हा आणि बहिरव सुद्धा बाहेर गेलाय, मग आपण मॅटनी शोला जाऊ आणि जेवायला परत घरी येऊ. कल्पना तर चांगली आहे तुमची, पण मुलांनी दंगा केला तर? हे बघ स्मिता, मुलं दंगा करणार नाहीत याची जबाबदारी तू घे, समजलं? नंदू, लता. काय पप्पा, काय झालं? हे बघा, तुमच्या आईची तब्येत बरी नाहीये, मी तिला डॉक्टर कडे घेऊन जातोय. तेव्हा दंगा करायचा नाही. आणि तुम्ही जर दंगा केला ना, तर ही मावशी तुम्हाला इंजेक्शन देईन. समजलं? इंजेक्शन नको, नको इंजेक्शन नको, नको. हो पण दंगा केला तर, म्हणूनच दंगा करू नका. हा चला आम्ही येतो, काळजी घे त्यांची. चला येतो. आम्ही दंगा केला तर तू आम्हाला इंजेक्शन नाही देणार ना? नाही. हा पण जर दंगा नाही केला तर खाऊ मिळेल चॉकलेट. पण जास्त खायचं नाही हा चॉकलेट, नाही तर दात किडतील. हो चा खेळा आता, पण आवाज नका कर. चल चल जास्ती की मेजॉरिटी. हा जास्ती की मेजॉरिटी विन्स. स्मिता. आले मॅडम. तुम्ही खेळा, घाबरू नका. स्मिता. हा मॅडम. तू चाकू घेऊन खाली आहेस? माझ्यावर हल्ला करायला आलीस ना? हे बघ खरं सांग, त्यांनी पाठवलंय ना तुला? खरं सांग, त्यांनी पाठवलंय ना? नाही मॅडम, मला डॉक्टरांनी पाठवलंय. मग तू चाकू घेऊन खाली आहेस? ते चित्रा मॅडमनी खाली भाजी चिरायला सांगितली होती, भाजी चिरता चिरताच तुम्ही हाक मारले म्हणून. ठीक आहे, हे बघ
कुणाच्याही कामाला नाही म्हणायचं नाही, सगळ्यांची काम करायची, पण सगळ्यात आधी माझं काम करायचं आणि मग सगळ्यांची काम करायची, कळलं? यस मॅम. माझी बीपीची गोळी घेऊन ये, झोप येत नाहीये. हो आज मुलं शांत आहेत तरी झोप का नाही येते? शांतता आहे ना, दंगा नाही आज त्यांचा म्हणून झोप येत नाही. आज मुलं शांत आहेत तरी झोप का नाही येते? शांतता आहे ना, दंगा नाही आज त्यांचा म्हणून झोप येत नाही. गंमत केली ग गोळी, नंतर घेईन ग, ठेव तिथे. आता थांबलीस का? नाही, तुम्ही गोळी घ्यायची विसरलात तर. मी नंतर घेईन म्हटलं ना गोळी, जा ठेव जा. मॅम येऊ? हां हो ये. भवाने, फोन कोणाला करतेस ग? डॉक्टरांना फोन करत होते. मी इथे पोहोचल्याचं कळवायचंय ना त्यांना. त्यांना काय कळवायचं? त्यांनी सर तुला पाठवलंय ना इथे. मग हे बघ भवाने, इथे असताना मोबाईलचा वापर करायचा नाही. तुला जर कुणाला फोन करायचाच असेल तर तो घरच्या फोनवरून फोन करायचा, तेही माझ्या समोर, कळलं? आणि हो, फोनचे 5 रुपये द्यायचे. फोन आण इकडे, जा. जेवण झाल्यानंतर मला उठवायला ये. एका तासाने मॅडम फोन करणार होते, 2 तास झाले तरी अजून त्यांचा फोन नाही आला. आपण फोन करूयात त्यांना. चालेल. एक मिनिट थांब, नको, थोडा वेळ वाट बघूया ना आपण. आणि कदाचित मॅडमनी फोन नाही केला याचा अर्थ त्यांना फोन करायची संधी मिळाली नसेल किंवा त्यांचा मोबाईल स्वतःजवळ नसेल. शिटराव, त्या माणसाने मॅडमचा फोन तपासला तर? त्याने काही फरक नाही पडला, कारण मॅडमनी वेगळं सिम कार्ड असलेला फोन नाही. पण मग आता काय करायचं? मला खूप टेन्शन आलंय रे. हॅली हे बघ मॅडम, मॅडमचं आणि आपलं काय ठरलंय? त्या जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत आपण त्यांना फोन नाही करायचं, बरोबर ठरलंय ना? मग पण त्यांनी फोन केलाच नाही तर? तर आपण सुलेखाच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊ, कारण तिकडे वॉचमन नसतो. माझ काय होणार आहे काहीच कळत नाही. ह्या सगळ्या टेन्शन मुळे आजार मात्र वाढत चालले. कधी चक्कर येते, कधी तोल जातो, कधी बीपी वाढतं. दम्याचा अटॅक आला की मृत्यू दिसतो डोळ्यासमोर. हा
हातात स्प्रे असला ना तरी वापरता येत नाही, म्हणून मग तुझ्यासारखी नर्स ठेवावी लागते. मॅडम तुम्ही काळजी करू नका, आता मी आले ना, मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. काळजी घेऊन पोखरलेलं शरीर बरं होणार आहे? काही नाही केलं ते विचार. नर्स आणि औषध याच्यावर हजारो रुपये खर्च होत आहे. त्यात घरात खाणारी सहा तोंड आणि सातवं तुझ. जा, मला ना थोडा आराम करू दे. जा. अगं थांबलीस का तू? मी तुला जा म्हंटल ना, मग जा ना. हो मॅम. आणि बघ, जाताना तू खिडकीचा पडदा ओढून घे. हो. आई आई माते. गुरु महाराज. काय गे? अग थांबलेस का तू तिथे? काही नाही. कोण आहे बाहेर? पडदा लावून घेते. हा घे, पडदा ओढून घे आणि जा. हो हो मॅम. मनाली शिजव, काय झालं? मला आता मॅडम दिसले. कुठं? काय म्हटलंय? नाही, आमचं बोलणं काही नाही झालं, तर खिडकीत उभ्या होत्या, पण आतून एका बाईचा आवाज आला आणि त्यांनी पडदा लावून घेतला. पटकन ती सुलेखाच असणार, भेटू देत रट्ट्यात भुंगवते तिला. मनाली जरा शांत. शिजव मी काय म्हणतो, आपण त्या खिडकीत डायरेक्ट घुसू आत. नाही 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 बड्डू, आपण अशी रिस्क नाही घेऊ शकत आता. आपण इथे उभं राहूया आणि जरा वेळ वाट बघूया काय होतंय. मॅम पडदा लावून घेतलाय, येते मी. थांब, कोण होतं खाली? नाही कोणी नाही मॅम. खरं सांगतेस? मलाच बघायला पाहिजे. काठी दे, काठी दे, मला काठी दे. दे काठी. मॅम खरंच खाली कोणी नाहीये. मला बघायचं आहे कोण आहे ते. मॅम ऐका, माझा मॅम विश्वास ठेवा माझ्यावर, तिथे खरंच कोणी. मॅम तू मॅम तू तुम्ही या, बसा इथे इथे बसा. आधी मी शांत व्हा. या सावकाश. मॅम सावकाश बसा, सावकाश. मी स्प्रे आणते. मॅम बरं वाटतंय तुम्हाला? मॅम घाबरू नका, मी असेपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. उगाच इम्प्रेस करायचं काम करू नकोस. मॅम स्प्रे संपलाय, दुसरा आणायला. भैरव नाहीये घरात, जा तू जाऊन घेऊन ये. ओके मॅम, मी तुम्हाला मागे बसवते. गए? अगं जात होतीस ना, मग इथेच का थांबलीस?
मॅम तो पडदा उघडला होता ना, पडदा लावायला आले. मनाली बंडू, मॅडम ही चिठी फेकली खिडकीतून, मोबाईल जप्त, मी बाहेर येते. कुठं निघाली? मॅडमनी स्प्रे आणायला सांगितलं म्हणून बाहेर चालली. बाहेर जातेस? जातेच ना, तर येताना दळण घेऊन ये. काय ना, वजन उचलून उचलून माझी नुसती कंबर खूप दुखते ग. आणशील ना? तू बाहेर चाललीस? तू आम्हाला खाऊ आणशील? आणे. तू कुठे निघालीस? मॅडमने स्प्रे आणायला सांगितलंय आणि चित्रा मॅडमनी दळण आणायला सांगितलंय. तू बाहेर जायचं नाहीस. तू बाहेर गेलीस आणि मॅडमचं काय झालं तर बघणार कोण? अरे चित्रा, तू दळण उचललं तर तुझं वजन कमी नाही होणार. कारण तू बाहेर जाऊ शकत नाहीस. हा, नव्या पुरीला कशाला पाठवतो स्प्रे आणायला? तुझा आणि जमलं तर बायकोचं दळण पण घेऊन ये. चल निघ. तू पुन्हा घराबाहेर पडायचं नाहीस, समजलं? मी आपणहून बाहेर जातच नव्हते, मला मॅडमनी सांगितलं म्हणून जात होते. मॅडम भोळ्या आहेत पण मी नाही. तुम्हाला मी माझ्या जवळचा खाऊ देते. हा, तुझी पर्स चेक करू दे, माझा विश्वास नाही तुझ्यावरती. काहीतरी गडबड आहे. तू भैरव आत गेला आणि एक माणूस बाहेर आला. मग आता मॅडम बाहेर येतील की नाही? नंदू, लता हे घ्या. जा जाऊ का? मॅडम, तू इथे कशी अजून? मॅडम तुम्हीला बाहेर पाठवत होतात, तिच्यावरती अतिविश्वास ठेवू नका. मॅम तुमच्या संध्याकाळच्या गोळ्यांची वेळ झाली, मी गोळ्या घेऊन येते. मॅडम उद्या परवा आपल्याला एक दोन दागिने तरी विकावे लागतील. काय की हॉस्पिटलचं बिल पे करायचंय, त्यात भरीसभर म्हणून आपण त्या साचीला शोधण्यासाठी जी माणसं पाठवली होती तेही पैसे मागतात आणि आपल्या वॉचमेन लोकांचं दोन. बस झालं भैरव, बस झालं. यादी नको ऐकूस मला. बँकेत लाखो रुपये पडलेत माझ्या नवऱ्याचे, पण बँकेने खातच सील केलंय. काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा?
भैरव उद्या माझे सगळे दागिने विकून टाक. जा. ठीक आहे. शकत नाही पण काळजी नको. हॅलो. हॅलो काका, साची बोलते. साची, कुठे आहेस तू? काका, ते महत्त्वाचं नाही. काका, हा माझा शेवटचा फोन आहे. साची, अगं असं का बोलतेस तू? पप्पा, साची काय झालं सांग मला. मी काका, काल तिने परत हल्ला केला माझ्यावर, आणि हल्ला करायच्या आधी सुद्धा एक माणूस माझा पाठलाग करत होता. मी तुला मदत करतो, तू माझ्या बरोबर चल मॅडम कडे, असं काहीतरी म्हणत होता. काका, मला तर वाटत तो माणूस तिनेच पाठवला. माझ्यावर केलेला वार त्याला लागला म्हणून मी वाचले. तर तो अस्मिता मॅडमचा माणूस होता. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता आपल्याला मदत करते. अस्मिता अग्निहोत्री? हो, ती नर्स बनून आता सुलेखाच्या घरी गेली आहे. काका, आता ती सुलेखा काय अस्मिताला जिवंत ठेवायची नाही. हॅलो 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 साची, हॅलो हॅलो. दहाच्या आत अभिमानला फोन करायचं प्रॉमिस केलं होतं. आता तर माझा फोनही जप्त झालाय. लँडलाईन वरून आत्ता फोन कसा करू? अभिमानशी बोलताना जर कोणी ऐकलं तर? सिडच्या सांगण्याप्रमाणे सिड मनालीला अस्मिता भेटू शकली नाही. कशा अवस्थेत असेल ती? इतरांना न्याय देण्यासाठी कायम स्वतःचा जीव धोक्यात घालते, पण आता ती एकटी नाहीये. मी तिच्या सोबत आहे. 10 वाजेपर्यंत तिचा फोन आला नाही तर मी सरळ तिथे जाणार. मग काय व्हायचे ते होऊ दे. पण मी फोन करू शकले नाही तर? अस्मिता, अस्मिता, कोण आहेस तू? आणि वॉचमनने आज कसं सोडलं तुला? अस्मिता कुठे? अस्मिता कोण? अस्मिता माझी बायको. अस्मिता कुठे ती? मला नाही माहिती. हे बघ, सरळ सरळ सांग, नाहीतर वॉचमॅनची जी हालत केली ना तशीच तुझी करेल. खरंच माहिती नाही मला. सांग नाहीतर. अस्मिता, तू तू ठीक आहेस? हो, मी व्यवस्थित आहे. पण यांनी तुला काही केलं तर नाही ना? नाही, काही नाही. काही तू चल, आता मी तुला इथे नाही थांबू देणार. चल माझ्यासोबत. थांबा थांबा. म्हणजे तू स्मिता नाहीस, अस्मिता आहेस. कोणी पाठवलंय तुला? सांग, कोणी पाठवलंय तुला इथे? अस्मिता चल. असं नाही होऊ द्या. अभि इथे यायला नको. काही करून अभिमानला फोन करायला सांग.
वाजले अस्मिताने फोन केला नाही म्हणजे शी इज इन डेंजर. मला तिथे जायलाच हवं. हॅलो. हॅलो अभिमान. अस्मिता कशी असतो? केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघतोय मी. अभि हे बघ, मला मला जास्त बोलता येणार नाही. मी व्यवस्थित आहे, तू प्लीज पॅनिक होऊ नको. अगं कसं पॅनिक होऊ नको? त्यांनी तुझा फोन जप्त केलाय, तुला नजर कैदेत ठेवलं, काय करू काय मी? हे बघ अस्मिता, मी तुला तिथे खूप दिवस राहू देणार नाही, प्लीज. आणि हे ठरलंय. अभि प्लीज माझी काळजी नको करूस तू. अस्मिता हो मॅडम अगदी व्यवस्थित आहे. दुपारी जरा दम्याचा त्रास झाला होता त्यांना, पण आता ओके. नाही मी व्यवस्थित आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. मी मॅडमची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. ओके डॉक्टर, गुड नाईट. स्मिता, मी तुला काय सांगितलं होतं, फोनला हात लावायचा नाही म्हणून ना? आणि तरी मला न सांगता तू फोन केलास? मॅडम, डॉक्टर भाटियांनी रात्री फोन करून तुमच्या तब्येतीची माहिती द्यायला सांगितलं होतं. तुम्हाला झोप लागली होती म्हणून नाही विचारू शकले तुम्हाला. खरं बोलतेस तू? मॅडम हिला काय विचारायचं? माझा विश्वास नाही हिच्यावर. त्यापेक्षा मीच कन्फर्म करतो. चल बाजूला. डॉक्टर भाटे यांचा आवाज मी चांगलाच ओळखतो. स्पीकर मोडवर टाक फोन. बोलते हैं.